मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या दोनही धावपट्ट्या आज सकाळी 11 ते 5 या वेळेत दुरुस्तीसाठी बंद असतील. पावसाळ्यानंतरच्या कामांसाठी या धावपट्ट्या 6 तासांसाठी बंद ठेवल्या जातील, त्यामुळे विमान उड्डाणांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवरती प्रवाशांनी आपल्या आरक्षित विमानांच्या उड्डाणांबाबत संबंधित विमान कंपन्यांकडून माहिती घ्यावी असं आवाहन मुंबई विमानतळ प्रशासनाकडून केलं जात आहे. सध्या 800 पेक्षा अधिक विमानं दररोज मुंबई विमानतळावरती उतरतात आणि या विमानतळावरनं उड्डाण घेतात. मुंबई विमानतळावरती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची वर्दळ वाढलेली असून प्रवासी संख्येतही प्रचंड वाढ झालेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.